भारतातील आपला भारत या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खेळ खेळूया. या खेळात मी एक वाक्य बोलेल, ती कुठल्या भाषेतलं हे तुम्ही ओळखायचं आहे. मी भारतनाशे यांना मला गैराभिमान शे हे वाक्य कुठल्या भाषेतलं बरं? ही आपली खानदेशची अहिराणी भाषा. मी भारतीय आहे याचा मला सार्थ अभिमान आहे ही भाषा कुठली भाषा? बरोबर, ही तुम्ही मी रोज बोलतो ती मराठी भाषा. म भारतीय छू वर म्हणे सार्थ अभिमान छ ही आपल्या तांड्यावर बोलली जाणारी बंजारी भाषा. मै भारतीय हूँ इसका मुझे सार्थ अभिमान है ही भाषा आपली राष्ट्रभाषा हिंदी भाषा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जशा वेगवेगळ्या भाषा आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्या भारतात सुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भारतात कुठे कुठल्या राज्यात मल्याळम भाषा आहे तर कुठे पंजाबी भाषा आहे, कुठे गुजराती आहे तर कुठे तमिळी भाषा आहे. आपल्या भारतामध्ये राज्यपरत्वे वेगवेगळ्या भाषा दिसून येतात. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हाताऱ्या आजोबांना बघितलं असेल, हे आजोबा कुठला पोशाख करतात बरं? हो, आपले आजोबा धोतर आणि सदरावर आपल्याला दिसतात आणि हो वर एक टोपी सुद्धा असते. तसंच तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आजीला बघितलं असेल, ही आजी कुठला पेहराव घालते बरं? अगदी बरोबर, तुमची आजी तुम्हाला नऊवार साडीत दिसते. आपल्या घरामध्ये आजी आजोबा यांचा जसा पोशाख वेगळा आहे अगदी तसाच आपल्या भारत देशामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यात वेगवेगळा पोशाख असतो. कुठे लुंगी घातली जाते तर कुठे पगडी असते, कुठे गोल टोपी असते तर कुठे पंजाबी ड्रेस असतो. आपल्या भारतात पोशाखात सुद्धा विविधता दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला एक सांगा की तुम्ही फटाके केव्हा फोडतात बरं? हो, तुम्ही सर्वजण दिवाळीच्या सणाला फटाके फोडतात. आपण दिवाळी, दसरा, रक्षाबंधन यासारखे सण साजरा करतो. भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये असेच वेगवेगळे सण साजरे होतात. कुठे बैसाखी सण आहे तर कुठे ओणमचा सण आहे, कुठे रासदांडिया खेळला जातो. याप्रमाणे भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सण साजरे होतात. भारतात पोशाख, भाषा आणि सण यात बरीच अशी विविधता दिसून येते.